नमस्कार मैत्रिणींनो कुकविथ क्षमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाणीपुरीचं आंबट गोड पाणी कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेली बेलसुद्धा दाबायला विसरू नका म्हणजेच नवीन जो व्हिडिओ टाकला जाईल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिल्यांदा नक्की पोचेल चला तर मग बघूया आज आपण पाणीपुरीचं गोड पाणी कसं बनवायचं आहे ते पाणीपुरीचं आंबट गोड पाणी बनवण्याकरिता आपल्याला सुरुवातीला दोन ते तीन तास पाण्यामध्ये चिंच भिजत घालायची आहे आता आपण एक भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे एक वाटी भरपूर्ण आणि अर्ध वाटी पुदिण्याची पानं घेतलेली आहेत आता आपण आंबट पाणी बनवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिरच्या तोडून टाकलेल्या आहेत तुकडे करून आणि अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आहे आणि अर्धा चम्मच काळे पूड टाकलेली आहे पूड टाकल्यानंतर आपण दोन तीन अद्रकाचे तुकडे टाकलेले आहेत आणि एक लिंबाचा रस टाकलेला आहे अर्धा चम्मच आपल्याला काळं मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चम्मच आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे आता फ्रीजचं पाणी टाकायचं आहे नाहीतर बर्फ टाकायचं आहे म्हणजे आपली चटणी जी आहे ती हिरवी राहते फ्रीजमधल्या पाण्याने किंवा बर्फाने चटणीचा रंग बदलत नाही म्हणून आपण फ्रीजचं पाणी टाकायचं आहे आता आपण पाणीपुरीचं आंबट पाणी बनवून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडी खारी बुंदी टाकायची आहे आता हे आपलं पाणी तयार झालेलं आहे पाणीपुरीचं आंबट पाणी तयार झालेलं आहे आता आपण गोड चटणी बनवून घ्यायची आहे चिंच आपण आधीच पाण्यात भिजत घातलेली होती आणि खजूर घ्यायची आहे आता पाण्यामध्ये चिंचेच्या पाण्यामध्येच आपल्याला खजूर टाकायची आहे आणि दोन्ही शिजायला ठेवायचं आहे पाच मिनटं शिजू द्यायचं आहे आणि थंड झाल्यावर याचा गाळून घ्यायचा आहे याचा कोळ काढून गाळून घ्यायचा आहे आता आपण पूर्ण गाळून घेतलेलं आहे मिश्रण चिंचेचं यामध्ये आता आपल्याला तिखट एक चम्मच तिखट चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि गूळ टाकायचं आहे आता आपण याला शिजायला ठेवायचं आहे चिंचेची चटणी पाच मिनटं शिजू द्यायची आहे खूप घट्टही करायची नाही आहे आणि खूप पातळही करायची नाही आहे आपण आता काबुली चणे जे आहेत ते उकडून घेतलेले आहेत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या आणि जिरं बारीक बारीक करून घ्यायचं आहे आता आपल्याला रगडा बनवायचा आहे रगडा बनवण्याकरिता आपण छोले पाण्यामध्ये भिजत घालून शिजवून घेतलेले आहेत आणि बटाटे पण शिजवून घेतलेले आहेत बटाटे बारीक करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता मिरची आणि जिऱ्याची जी पेस्ट केलेली आहे ती टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडी कोथिंबीर टाकायची आहे आता हे आपला रगडा तयार झालेला आहे आपण पाणीपुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आता हे आपलं पाणीपुरीचं आंबट गोड पाणी तयार झालेलं आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट्स करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह धन्यवाद